2004 ला असाच प्रसंग आला आणि पक्षांनी सांगितलं की अजून एक टर्म त्यांना देऊ. परंतु त्यावेळेस अशोक अण्णा, शिवाजीराव आढळराव पाटील, प्रकाश म्हस्के, विश्वास येनपुरे आणि बहुतेक एक दोन कोण होते असे सर्वांना आम्ही फिरवायचो आणि सगळ्यांना भाषण करायला सांगायचो की पक्ष जो देईल उमेदवार त्याला आम्ही त्या ठिकाणी निवडून देऊ, त्याचं काम करू. पण त्यावेळेस अशोकराव मोहोळांना असं वाटलं की एकट्या राष्ट्रवादीचं आपण निवडून आलो, आता तर 2004 ला राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आलेली आहे, आघाडी केलेली आहे, त्यामुळं तर निवडणूक सोपीच आहे. आणि त्याच्यातून ज्या प्रकारे निवडणुकीमध्ये त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे तसं लक्ष दिलं नाही, आणि शिवाजीराव दादांनी शिवाजी महाराजांच्या भाषेत सांगायचं गनिमा कावा केला, कुणाला कुठं त्या ठिकाणी थांबवलं तर गाव पॅक होतं. पूर्वी गाव पॅक व्हायची, आता होत नाही. मला आठवतं सुरुवातीला एक खेळ, दादा गाव पॅक झालं, आता ती पोरं म्हणतात पॅक झालं का, बघतो तुझ्याकडं. त्याच्यामुळं अलीकडं नवी पिढी वेगळा विचार करते, महिलांना सुबत्ता दिलेली आहे, महिलांना मान सन्मान दिलेला आहे, त्याही निर्णय प्रक्रियेमध्ये आलेले आहेत. पुढच्या वर्षी तर महिलांना आता आरक्षण लोकसभेला विधानसभेला मिळणार आहे. आताची निवडणूक नाही, परंतु 2029 ची निवडणूक ह्या देशामध्ये संपूर्ण देशातनं महिला ह्या देखील 1/3 निवडून जाणार आहेत. त्याच्याबद्दलचं बिल पण पास झालेलं आहे, तोही आपल्याला काळ बघायला मिळेल त्याच्यामध्ये कुठल्या महिलांना संधी मिळेल. परंतु हे सगळं होत असताना शिवाजीरावांनी जे कष्ट घेतले आणि 2004 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुल स्विंगमध्ये होता, सगळ्यात जास्त आमदार निवडून आले होते, तिथं भुजबळसाहेब का आर आर पाटील मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. पण अचानक पक्षांनी वरिष्ठांनी त्याच्यामध्ये 4 मंत्रिपदं आणि 4 खाती जास्त घेतली आणि मुख्यमंत्रीपद सोडलं. विलासराव पुन्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. हा काळ पण आपल्याला माहिती आहे, मला पुन्हा ते उघड्यात काढायचं नाही. पण त्यावेळेस राष्ट्रवादीची हवा राज्यात होती. मी, आर आर पाटील, दिलीप वसे पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे, आम्ही सगळी यंग टीम तिथं काम करत होतो आणि त्याच्यातनं एक चांगला समाजामध्ये मेसेज गेलेला होता आणि त्याच्यामुळंच आपण 1 ला पोचलेलो होतो. पण तिथं देखील आम्ही, मला वाटतं त्यावेळेस 2004 ला माझ्या माहितीप्रमाणे विलासला उभं केलं ना, विलासला आणलेला 2004 ला उभं केलं, नाही 2004 ला अशोक मोहोळांना त्यांनी पराभूत केलं, 2009 ला ध्यानीमनी नसताना पुन्हा निवडणूक आली. पुन्हा मला नेहमी वाटायचं, मी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रवादी निवडून आली पाहिजे अशा पद्धतीनं मला वाटायचं. आणि तशा पद्धतीनं मावळामध्ये देखील आपल्या बाफलासाहेबांच्या नंतर आपण यावेळेस सुनीलना निवडून आणायला प्रयत्न केला. अशा सगळ्याच तालुक्यामध्ये आपण आपले उमेदवार निवडून आणले. तसं मला वाटायचं की आपल्याला इथली पण जागा ही मिळाली पाहिजे. शिरूर हा लोकसभा मतदारसंघ झाला, मतदारसंघाची फेररचना झाली आणि त्याच्यातून शिवाजीरावांनी तर अक्षरशः 2009 ला देखील ते काही लाखांनी निवडून आले. मला वाटलं नव्हतं की एवढ्या यश ते मिळवतील. आम्हाला वाटलं की विलासरावांचे नातेवाईक नातेसंबंध खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, त्याच्यातनं काही यश मिळेल. परंतु काही यश मिळालं नाही. पुन्हा 2014 तेव्हा तर मोदी लाट आली, त्याच्यातनं तर शिवाजीरावांनी 3 लाखाचा टप्पा गाठला. त्याच्यानंतर 2019 मी विचार केला की बाबा काही केलं, 2004 2009 2014 हे बाबा काही आपल्याला यश मिळून देत नाही, मग काय करायचं विचार केला केला. माझी डॉक्टर अमोल कोल्ह्यांची ओळख होती आणि मी त्यांना बोलून घेतलं, ते होते शिवसेनेत. माझ्या मुंबईच्या घरी प्रेमकोट म्हणून आपल्या मंत्रालयाच्या मागं माझा फ्लॅट आहे, तिथं बोलून घेतलं. ते म्हणले दादा, आणि तिथं सारखे उद्धव ठाकरे साहेब वगैरेंचे फोन यायला लागले. मी त्यांचा फोन घेतला काढून आणि म्हणलं आता फोन तुम्ही कोणाचा घेऊच नका. मी माझ्याकडे घेतला, त्यांना म्हणलं आता तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये यायचं. ते म्हणलं नाही दादा, माझा हा पिंड नाही, मी एक कलाकार आहे, मी आज मालिकेमध्ये काम करतो आहे, माझं एकंदरीत राजकारणाशी दोघांचा पण संबंध नाही. म्हणलं नाही नाही, कारण मी विचार केला की बाबा ह्या बाबाला जर आपल्याला राष्ट्रवादीला यश मिळून द्यायचं म्हटलं
तर मागं कुणी कुणी काय काय केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, राजकीय लोक एखादा उमेदवार पराभूतच होत नाही म्हटलं की अभिनेत्याला काढतात. कधी अमिताभ बच्चनला काढलं, कधी हेमा मालिनीला काढलं, कधी धर्मेंद्रला काढलं, कधी गोविंदाला काढलं, म्हणजे काढलं म्हणजे निवडणुकीला काढलं, नाहीतरी कुठलं काढलं. कधी अशा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं राजेश खन्नाला उमेदवारी दिल्लीमध्ये दिलेली होती. जिथं उमेदवार पराभूत होत नाही तिथं त्या ग्लॅमरचा फायदा घ्यायचा, सेलिब्रिटीचा फायदा घ्यायचा, आणि त्याच्यातून नेमकं त्या काळामध्ये ती मालिका जोरात चालली होती. आणि ती मालिका बंद पण केली नाही निवडणूक आयोगाने. आम्हाला वाटलं चला निवडणूक आयोग आपल्याला त्यांनी चांगल्या पद्धतीनं निर्णय दिलाय, आणि ती मालिका आमच्या भगिनी बघायच्या, आणि त्याच्यात उमेदवार म्हणून आम्ही त्यांना नेलं की सगळे स्वागत करायचे, आणि एकदम वातावरण बदलायला लागलं. वातावरण बदलायला लागलं तसं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं खर्च मी करणार नाही. मी म्हटलं तीन मतदारसंघाचं जबाबदारी दिलीप वसे पाटील घेतील, तीन मतदारसंघाची जबाबदारी अजित पवार घेईल, काही करू नका, फक्त प्रचाराला वेळ द्या. वेळ दिला, निवडून आले, शिवाजीरावांचा त्याच्यामध्ये पराभव झाला. निवडून आल्यानंतर एखादा जरी अभिनेता असेल, कलाकार असेल, सेलिब्रिटी असेल, तर ज्या भागातनं आपण निवडून जातो तिथं संपर्क ठेवायचा असतो. मी त्यांना म्हणालो की बाबा तुम्ही संपर्क ठेवा, फक्त संपर्क ठेवा. ते म्हणले दादा हे माझं काम नाही आहे, मी सेलिब्रिटी आहे, हे लोक जे निवडून गेलेले सेलिब्रिटी ते काही तिथं हे करतात का, मतदारसंघात लक्ष देतात का? नाही, ते कार्यकर्त्यांनी बघायचं असतं. अरे म्हणलं तुम्ही लोकसभेची निवडणूक आहे, देशाचं भवितव्य ठरवण्याचं काम तिथं पार्लमेंटमध्ये होतं, आणि तुम्ही जर मतदारसंघात फिरणार नाही. दिलीप मोहिते पाटील तक्रार करायचे, दादा खासदार येत नाही, बाकीचे आमदार तक्रार करायचे. त्याच्यानंतर बहुतेक महेश लांडगे सोडले तर बाकीचे आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले, त्याच्यामध्ये दिलीपराव वळसे पाटील कसं तरी त्या ठिकाणी सांभाळून घ्यायचे, पण बाकीचे मला म्हणायचे की हे काही बरोबर नाही, आणि संपर्क तुटत चालला. आणि एक दिवस माझ्याकडे आले, म्हणले हे संपलं, कोरोना संपला, आणि मला म्हणले दादा मला राजीनामा द्यायचा. अरे म्हणलं कशाला, लोकांनी 5 वर्ष निवडून दिलं आणि राजीनामा कुठं द्यायला निघाला? नाही म्हणले आपल्याला जमतच नाही, माझ्या मालिका असतात, माझे चित्रपट असतात, मला प्रॅक्टिस करावी लागते, त्याच्यामध्ये मला वेळ द्यावा लागतो, मालिकेचं शूटिंग रात्री उशिरापर्यंत चालतं. ही गोष्ट खरी आहे, मगाशी कुणीतरी सांगितलं ते फोनवर पण त्यांचा कॉन्टॅक्ट व्हायचा नाही, कारण ते त्यांच्या त्या कामाला जास्तीचं महत्त्व द्यायचे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतो त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला बाजूला ठेवाव्या लागतात. जे शिवाजीरावांनी स्वतः खासदार झाल्यानंतर त्यांचाही बिझनेस होता, ते पण डिफेन्स मिनिस्ट्रीला लागणारे जे काही स्पेअर पार्ट्स आहेत ते त्या ठिकाणी तयार करायचे, पण त्यांनी जनतेचा जे प्रश्न आहेत त्याला अग्रक्रम दिला. आणि त्याची ती पुस्तिका मी आत्ताच तुमच्या सगळ्यांच्या समोर प्रकाशन केलं, मी फार बारकाईने ते पाहत होतो. नेहमी मला अनेक वर्ष तुम्ही जिल्ह्यांनी पालकमंत्रीपद दिलं, त्याच्यामध्ये देखील चर्चा करत असताना आमचे कधी मतभेद व्हायचे नाही. काही मतभेद झाले त्याच्याबद्दल खुलेपणाने त्यांनी आणि दिलीप मोहिते पाटलांनी त्याचा खुलासा आपल्या सगळ्यांच्या समोर केलेला आहे. मी एकदा निवडून आल्यानंतर ती व्यक्ती जसं आमदार 5 लाखाचं प्रतिनिधित्व करतो तसं खासदार जवळपास 25 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. आज तुम्हाला माहिती आहे या शिरूर आणि भोसरी या दोन मतदारसंघामध्ये 11 लाख मतदार आहे, सॉरी हडपसर आणि भोसरी 11 लाख, आणि तुमचे जुन्नर खेड आंबेगाव ह्याचं मतदान आहे 9.5 लाख किंवा 10 लाख धरा, आणि त्यात 2 चं 11 लाख मतदान आहे. आपल्याला दिलीप वसे पाटील साहेब, शिवाजीराव अडराव, आपण महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी चाललेलो आहे. बऱ्याचदा मी मागं बघायचो, लोकांना देशामध्ये तिसऱ्यांदा बहुसंख्य देशातल्या जनतेला पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना करायचं आहे, हा जनतेचा साधारण कौल आहे. जर आपण त्याच्यामध्ये सर्वे केला तर तेच पाहायला मिळत आहे, कारण गेले 10 वर्ष अतिशय हिमतीनं तुमच्या माझ्या देशाची शान आणि मान वाढवण्याचं काम
जागतिक पातळीवर झालेलं आहे. कधी तुमच्या माझ्या देशाला जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये एवढं वेलकम केलं जायचं नाही, एवढं महत्त्व दिलं जायचं नाही. दिलं जायचं पण आत्ताच्या तुलनेमध्ये एवढं नाही. आणि ते होत असताना त्यांनी ज्या प्रकारे प्रकल्प हातामध्ये घेतले, मग गेल्या 10 वर्षामध्ये ज्या प्रकारचे नॅशनल हायवे झाले, प्रचंड मोठ्या प्रमाणावर पोर्ट बंदर त्याचा विकास चाललेला आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणावर विमानतळ त्याचा कायापालट होतोय. अहो परवा पंतप्रधानांनी आपलं पुण्याचं टर्मिनलचं उद्घाटन केलं आपल्या ऑनलाईनवर. जवळपास 1 लाख कोटीची वेगवेगळी विमानतळाची उद्घाटनं झाली. आपल्या इथं 500 कोटीचं टर्मिनल केलंय. 90 लाख लोकांना वर्षभरात टेक ऑफ आणि लँडिंग करता येणारे एवढं आवक जावक त्या टर्मिनलची तिथं केली गेलेली आहे, व्यवस्था केली गेलेली आहे. हे कधी मागं घडलं का? नाही घडलं. शेवटी आम्ही देखील, मी अर्थमंत्री म्हणून काम करतोय, माझं 8वं वर्ष आहे. त्याच्यामध्ये कोस्टल रोड, मुंबईतले कोस्टल रोड, अहो जिथं आम्हाला 30-35-40 मिनटं लागायची, आम्ही 5 मिनटात वरळीवरून मरीन ड्राईव्हला त्या ठिकाणी निघतोय. अटल सेतू, तुम्ही बरेच जण मुंबईला येताना अटल सेतूवरून गेला असाल. मी काल मुंबईवरून निघालो, 6:30 मुंबईतनं निघालो, काल सुट्टी होती, जिजाईला माझ्या घरी पुण्यामध्ये 8:30 पोहोचलेलो होतो. बरं स्पीड तोच, 100 पुढे जाता येत नाही, गेलं की दंड पडतो. त्याच्यामुळे हे सगळे नियमाचं पालन करत आपण वेळेची बचत करतोय. मेट्रोची कामं मोठ्या प्रमाणावर चाललेली आहेत. तुमच्या माझ्या पुण्यामध्ये वाहतुकीची कोंडी होती. माझं चाकण असेल, माझं वाघोली असेल, माझा पुण्याचा परिसर असेल, पिंपरी चिंचवडचा परिसर असेल, माझा नगर रोड असेल, नाशिक रोड असेल किंवा तिकडे सोलापूर रोड असेल, ह्या सगळ्याच्या बद्दल अनेक करोडो रुपयाची कामं, रिंग रोडची कामं हातामध्ये घेतलेली आहेत. त्याच्या संदर्भामध्ये वंदे भारत ट्रेनची कामं हातामध्ये घेतलेली आहेत. काही वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या, इतकं लोकांचा सुखकर प्रवास होतो की बोलायचंच काम नाही. माझं अनेक वर्ष बारामती फलटण, आमचं शेवटचं स्टेशन बारामती. आम्हाला नेहमी वाटायचं बारामतीपासून पुढं फलटण आणि खाली साऊथला आपल्याला जाता आलं पाहिजे. काम होत नव्हतं. शेवटी आम्ही हा निर्णय ज्यावेळेस घेतला आणि त्याच्यानंतर मी मोदी साहेबांना भेटलो, त्यांना म्हटलं साहेब हे आमचं 10-15 वर्ष पडलं आहे काम, आम्हाला तिथं पुढं जाताच येत नाही. त्यांनी सांगितलं अजित पुढं माझं ऑनलाईन मी वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनची रेल्वे मार्गाची भूमिपूजन उद्घाटन करणार आहे, त्याच्यात बारामती फलटण आलं आणि ते काम झालं.